आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हसन मुश्रीफ साहेब, केडीसी बँकेतला सावळा गोंधळ. पहा, 5 रुपयाची नाणी नाकारली जातात. आरबीआयनं फौजदारी गुन्हा दाखल करावा. राष्ट्रवादी काँग्रेसनं गरिबाला मोडून काढायचं ठरवलं आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील केडीसी बँकेनं 5 रुपयाची नाणी नाकारली आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत गरिबांना सन्मान द्यायचं नाही असंच धोरण दिसतंय. मधल्या काळात वयोवृद्धांना हाकलून लावलं जात होतं आणि आज धक्कादायक माहिती पुढे आली. अर्जुनवाड शाखेत 5 रुपयाची नाणी शाखा व्यवस्थापनाने नाकारलीय. भारतीय चलन नाकारण्याचं केडीसी बँकेनं केलं आहे. बँक मॅनेजर आणि बँकेच्या या धोरणी ढोंगाची आरबीआयनं चौकशी करायला हवी. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या प्रकरणात लक्ष घालावं. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शिरोळ तालुक्यातल्या केडीसी बँकेने 5 रुपयाची नाणी नाकारून गरिबांना मोडीत काढायचं ठरवलंय. शिरोळ विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजवटीत खरा पैसा नाकारला जात आहे. 5 रुपयाची नाणी नाकारणाऱ्या मॅनेजरला आरबीआय फौजदारांच्या कचाट्यात न्यावं अशी मागणी होत आहे. तुमच्या समोर राहतो, इथं देतो तुम्हाला, किती जण घेतात बघा, तुम्हीच बघा, तुम्ही पत्रकार आहे ना, इथं बघा तुम्ही काउंटरला किती जण घेतात. रिपोर्ट द्या, आम्ही बँकेत देतो. आम्ही कुठल्या वरच्या बँकेत कुठलं तुम्हाला, तुम्ही आणताय की नाही पैसे कुठून? बँक ही सगळं पैसे घ्यायला पाहिजे. लोक घ्यायला पाहिजे ना ते, आम्ही काय घेऊन इथं काय करणार ते ठेवून? तुम्ही जर नाही म्हणाल्यावर ती कसं घेतील लोक? सांगतोय आम्ही पॅकिंग करा, 100 कस्टमर घेत नाही, तुमच्या समोरच आम्ही देतो. आता महानकारी न्यूज साठी अर्जुन वाडून कॅमेरामॅन सुनील भोसले सह शरद खिलारे.